ज्यावेळी आमचा लागण गेली आणि खोडवा धरला त्यावेळी मी ती संपूर्ण पाचड वगैरे जाळून घेतली. 8-12 दिवस गेल्यानंतर रान तापून दिलं 8-12 दिवस आणि रान तापल्यानंतर त्याच्यात भेसळ डोस स्मार्टेक 10-26 अशी खतं आधी कडूपेंट वगैरे अशी घातली आणि भोंड्यावर टाकून पॉवर टेलरने ती सगळी जमिनीत मातीच्या आड खतं केली. अगदी दिवसेदिवस निघणारा कोंब किंवा काय तजेलापणा दिसत होता त्याला आणि त्या तजेलापणामुळे मला त्याची उमेद वाढली. प्रत्यक्ष प्लॉटवर 2 गुंठ क्षेत्राचं ऊस तोडून वजन वगैरे केलं आणि त्या 2 गुंठे क्षेत्रावरूनच अखंड 1 एकराचं आवरेज काढून 110 टनाचं मला आवरेज मिळालं.